नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. कर्नाटक काँग्रेसचे मंत्री प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. याचा संपूर्ण राज्यभरातून निषेध व्यक्त होत असतानाच कल्याणमध्ये याचे पडसाद दिसून आले. भाजपा युवा मोर्चा कल्याणचे जिल्हाध्यक्ष श्री वैभव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण पश्चिम येथे भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्ह्याच्या वतीने निषेध व्यक्त करून त्यांच्या फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते या निषेध आंदोलनात सहभागी होते. जोरदार घोषणाबाजीत हा निषेध व्यक्त करण्यात आला. सोबतच जर कोणी सावरकरांचा अपमान केला तर त्यांची औकात त्यांना दाखवून देऊ असा इशाराही यावेळी देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. वक्तव्य केलं आहे की त्यांना आपलं सावरकरांचा फोटो नकोय, तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो एकदा ते तुरुंग प्रवास जे त्यांनी केलेला आहे ते त्यांनी करून बघावं आणि नंतर त्यांना समजेल की त्यांची लायकी काय आहे ते. आणि जनता नक्कीच त्यांना त्यांची लायकी दाखवून देणार आहे. आम्ही युवा मोर्चातर्फे त्यांचा निषेध करतो आणि यापुढे कोणी जरी आमच्या सावरकरांबद्दल कोणी काय सांगितलं, युवा मोर्चा नेहमीच रस्त्यावरती येणार आणि त्यांना त्यांची अवकाश दाखवून देणार. काँग्रेसचे खरगे आता ते प्रियांक आहेत का प्रियांका आहेत अशा प्रकारचा संभ्रम आम्हा सगळ्या युवकांना देशाला झालेला आहे. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये जे मोठं योगदान दिलं ते योगदानाविषयी यांना बिलकुल माहिती नाही. म्हणजे यांना या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही. या देशाचा इतिहास, या देशाला स्वातंत्र्य दिलेली माणसं जर का या काँग्रेसच्या मंत्र्यांना माहिती नसतील तर त्यांना या भारतामध्ये, या हिंदुस्थानमध्ये राहण्याचा बिलकुल अधिकार नाही. म्हणून त्यांचा निषेध करण्याकरता आज आम्ही युवा मोर्चा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो. आणि या प्रियांक खारगेला जर का इतिहास समजून घ्यायचा असेल तर त्यांनी या कल्याणमध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावं, त्यांना इतिहास समजून सांगू. ज्या व्यक्तीने स्वातंत्र्य लढा करता दोन काळापाण्याची शिक्षा भोगली, परदेशामध्ये विदेशामध्ये जाऊन परदेशी लोकांचं समर्थन मिळवलं आपल्या देशाच्या स्वातंत्र्य करता, हा इतिहास जर का या खारगेला माहीत नसेल, त्याच्या मम्मीला, त्याच्या आबाला, त्याच्या आब्बाजांना माहीत नसेल तर हे अत्यंत निषेधार्ह आहे. त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो. आणि निश्चितपणे या खारगेला मंत्रीच काय, या देशामधून हद्दपार केलं पाहिजे अशा प्रकारची आमच्या तमाम युवकांची, युवा मोर्चाची मागणी आहे. आणि ती आज या कल्याण जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल आक्षेपार्ह विधानं करत आलेलं आहे. पूर्वीसुद्धा मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची कवनं ती सेल्युलर जेलच्या इथून ती काढली होती. आणि आज प्रियांका गांधी, प्रियांका खरगे यांनी कर्नाटकच्या विधानसभेमधून त्या ठिकाणी असलेली सावरकरांची प्रतिमा मी या ठिकाणी काढून टाकू अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे. मुळामध्ये काँग्रेसचा हा सावरकर द्वेष आहे आणि त्या द्वेष करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे या महाराष्ट्रामध्ये सातत्याने त्यांच्या बरोबर आहेत. आमचा उद्धव ठाकरेंना सवाल आहे, आमचा संजय राऊतांना सवाल आहे, आमचा आदित्य ठाकरेंना सवाल आहे. प्रियांका खरगेंनी केलेल्या वक्तव्याशी ते सहमत आहेत का हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं आणि त्यांची भूमिका याविषयी स्पष्ट करावी. खरगेंचा, राहुल गांधींचा आणि तमाम काँग्रेसवासियांचा आणि त्याचबरोबर या सगळ्या उद्धव सेनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी
आज असो किंवा यानंतर कधी जर काँग्रेसने किंवा कोणी जर वाईट किंवा चुकीची विधानं केली तर त्याला भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करेल, त्याचं आंदोलन करेल आणि त्याचा जाब विचारेल. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.